अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. या स्मारकाबाबत नेमकं काय परिस्थिती आहे, सध्या काय स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत. मुंबईचे पालकमंत्री आपल्या जयंत पाटील साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकं स्मारकाची सद्यस्थिती काय आहे. साहेब मला सांगा स्मारकाची काय सद्यस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक अरबी समुद्रात जे उभं करायचं आहे त्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नेमण्याचा निर्णय झालेला आहे, त्यासाठी जाहिरात दिलेली आहे. आणि अशा प्रकारचा अनुभव असणारे जी एजन्सी असेल त्यांना कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी द्यायची आणि लवकरात लवकर याचं काम कसं सुरू करायचं हा प्रयत्न आमचा चालू आहे. प्रत्यक्षात कधी सुरू होईल काम जनतेसमोर जनता हे करते? लवकर सुरू होईल, कारण आणखीन काही परवानग्या केंद्र सरकारमध्ये राहिलेल्या आहेत, त्या केंद्र सरकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या की हे काम लवकर सुरू होईल. काँग्रेसकडून श्रेयवादाचं राजकारण केलं जातं या बाबतीत, किंवा राष्ट्रवादीचं श्रेय गेलं म्हणून काही काम थांबलं आहे असा आरोप होतोय. असं काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी राहिलेलं नाही आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक हे सर्वांचं स्मारक आहे. राज्य सरकारच्या वतीनं हे स्मारक करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारलेली आहे. त्याच्यात काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षा लोकशाही आघाडीने हा प्रयत्न केलेला आहे असं मी म्हणेन. धन्यवाद सर. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली. मागच्या 3 लोकसभा निवडणुकांमध्ये